सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड पैसा आहे, म्हणून जिथं जिथं सत्ताधाऱ्यांचे उमेदवार आहे तिथं पैशाचा महापूर सुरू आहे. म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना सुद्धा रिपीट तिकीट दिलंय आणि तरीही त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता जर विश्वगुरु असेल, फार महान नेता असेल, तर मग त्याच्याकडे बघून लोक का मतदान करत नाहीत? लोक का चिडून आहेत सत्ताधारी पक्षावर आणि महामहिम नेत्यावर? कारण तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही. गावखेड्यामध्ये म्हणजे जिथं जिथं ब्रँड लढाया आहेत, मोठ्या मोठ्या लढाया झाल्या, मी लोकसभा निवडणुकीच्या बोलतोय, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक मताला पैसे द्यावे लागतात. काही असे मतदारसंघ आहेत जिथं सत्ताधाऱ्यांचे खासदार त्या ठिकाणी पहिले निवडून आलेले होते आणि आता त्यांना परत तिकीट दिलंय, आणि काही ठिकाणी बहीण भावाच्या विरोधात त्या ठिकाणी जी काही लढाई सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा पैशाचा महापूर आलाय. मला कीव येते अशा लोकांची. अरे, तुमची किंमत किती ठरवताय? 500 हजार, 2500 का 5000? अरे, तुमच्यापेक्षा गाढवांना सुद्धा किंमत जास्त आहे, तुमच्यापेक्षा मुख्या जनावरांना सुद्धा किंमत जास्त आहे, आणि तुम्हाला मात्र 500 हजार, 2000 रुपये तुमची मताची किंमत करून टाकली. तुम्ही जागे कधी होणार आहे? मान्य असेल किंवा तुम्ही गरीब असाल, सर्वसामान्य असाल, तुम्हाला 8 दिवसाचा फक्त किराणा येईल त्यांच्या त्या पैशामध्ये, 5 वर्ष काय करणार आहात? आणि माझं स्पष्ट, महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्या पैसे घेऊन मतदान करणाऱ्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे, अरे ते गद्दार, ते बंडखोर यांच्यापेक्षा तुम्ही काय वेगळे? तुम्ही लोकशाहीची जी मजबूत वीट आहे ती अजून मजबूत करायची आहे, ते सोडून तुम्ही मतं विकताय, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवी काहीच गोष्ट असू शकत नाही. आणि मतं विकणं म्हणजे तुमचं स्वतःचा स्वाभिमान विकण्यासारखं आहे. अरे, तुम्ही मत दान करताय, तुमचं पवित्र मत देऊन तुम्ही या देशाची लोकशाही बळकट करताय, आणि तुम्ही स्पष्ट पैसे घेऊन त्या लोकांना मतदान करताय ज्यांनी तुमची 10 वर्षात वाट लावली. ग्रामीण भागामध्ये पैशाचा महापूर त्या ठिकाणी आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना पैसे वाटायला लावले. काही लोकांशी बोलत असताना लोक म्हणाली, कमीत कमी एका एका गावाला 10-10, 20-20 लाख रुपये दिले गेले. 200 कोटीचं बजेट फक्त एक लोकसभा मतदारसंघासाठी आहे. इतका पैसा आणला कुठून? कष्टाचा घाम गाळून पैसा गोळा केला का? हा सगळा पैसा तुम्ही ज्या पद्धतीनं दुसरीकडून मिळवलाय ते आता हिथं घालून परत 5 वर्षात 100 पट करणार तुम्ही. निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या, निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या, परंतु कुटुंबातले वाद सुद्धा रस्त्यावर आणले, आणि जे वाद नव्हते ते सुद्धा आता वादातीत झाले, ही गोष्ट काय विसरता येणार नाही. म्हणजे मला आश्चर्य याचं वाटलं, ज्या स्वराज्याच्या भूमीमध्ये, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या क्रांतिकारी चळवळीतल्या लोकांच्या भूमीमध्ये, क्रांतीच्या भूमीमध्ये लोक पैसे घेऊन मतदान करत असतील. एक वेळ माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला पैसे देत असतील तर घ्या, परंतु ज्याच्याकडून पैसे घेतलेत आणि तो जर सत्ताधारी आणि तुम्हाला फक्त शोषण करणार असेल, तुम्हाला महागाईत फेकून देणार, बेरोजगारीत फेकून देणार, जातीयवाद, असंख्य ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचं जगणं मुश्किल झालंय तरी तुम्हाला तिथं ढकलणार, अशा माणसाला मतदान करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आम्हीच आमच्या मताची किंमत ठरवली. आम्ही आमच्या घरातल्या सदस्यांची यादी देतो. मी तर नालायक आहेच, पण माझ्या घरात सुद्धा अजून 5 नालायक राहतात. आमचे 5 आणि मी असे 6 लोकांचे. तुम्ही काय 2-2500 किंवा 5000 जे काय पैसे द्यायचे ते द्या आम्हाला आणि आम्ही तुम्हाला मतदान करतो असं म्हणणारी खर तर वैचारिक दृष्ट्या दळभद्री माणसं हे लोकशाही मजबूत करू शकत नाहीत. कदाचित तुम्हाला मिरच्या झोंबतील, कदाचित मी बोललेलं तुम्हाला लागेल, किंवा कदाचित तुम्हाला मी बोललेलं पटणार सुद्धा नाही. नाही पटणार, नाही पटू द्या. तुम्ही म्हणाल, आहेत त्याच्याकडे पैसे, वाटतोय तो घ्या हात धुवून, पण साहेब त्याच्यातून काय होणार? मला सांगा, तुमच्या मुलाबाळांच्या
आयुष्यभराचं सुख त्या 2-2.5 हजार रुपये मध्ये आहे का? घरातल्या माता पित्यांना, बायका लेकरांना तुम्ही त्याच 2-2 हजार रुपयामध्ये सुरक्षित ठेवू शकता का? आज महागाईचा उच्चांक किती हैदोस मांडलाय महागाईने. बेरोजगारीची काय परिस्थिती, पोरं आता रिकामटेकडे व्यसनाधीन होत चाललेत. त्या 2-2 हजार रुपयामध्ये तुमच्या पोराचं करिअर सुधारणार आहे का? त्या महिला भगिनीला विचारा जी घरात स्वयंपाक आणि तुमचा अख्खा संसार चालवते, त्या 2-2 हजार रुपयामध्ये तू आता आयुष्यभर तुझं सगळं व्यवस्थित होईल का? तुला 500 रुपयात 400 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार का? तुला 1000-1200 रुपयामध्ये 15 लिटरचा म्हणजे खाद्यतेलाचा तो डब्बा मिळणार का? जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार का त्या 2-2 हजार रुपयात? पैसे घेऊन मतदान करून तुम्ही तुमचं इमान विकताय म्हणून मी सांगतोय तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही जा, गाडवाला सुद्धा 50 हजार रुपये किंमत आहे. चांगला बैल असेल, चांगलं गोर असेल, त्याला सुद्धा 1-1.5 लाख 2 लाख रुपये किंमत आहे. ते तर मुके प्राणीत बिचारे, तुम्ही तर चालते बोलते माणसं आहे, तुमची किंमत 500 ते 2500 रुपये ही तुमची पात्रता आणि तुमचं इमान विकणार या राजकीय पक्षाच्या सध्याच्या रणधुमाळीमध्ये? अरे देशाची लोकशाही वाचवायची का नाही? देशाचं संविधान वाचवायचंय का नाही? देशाला तुम्हाला बळकट करायचंय की नाही? देशाला जातीयवाद्यांच्या टोळीतून मुक्त करायचंय की नाही? देशाला एक सार्वभौम सर्वसामान्यांचं राष्ट्र करायचंय की नाही? बोटावर मोजणाऱ्या त्या भांडवलदारांच्या घशातून आपल्याला भारताला काढायचं की नाही? काय चाललंय? आम्ही या सगळ्यांकडे लक्ष देणार आहोत की नाही का? आम्ही फक्त सगळं उद्ध्वस्त होत असताना पाहत बसणार आहे. मी कुठल्या पक्षाबद्दल आणि नेत्याबद्दल टीका करत नाही, मी तुम्ही मतदार, मी तुमच्याबद्दल बोलतोय. कारण तुम्हीच उद्याची लोकशाही ठरवणार आहे, मजबूत ठेवायची का लुळी पांगळी करून टाकायची? अरे संविधान बदलणार आहेत ही लोक. उद्या तुमचे नियम जरी बदलले ना, जगणं मुश्किल होईल. आज तुमचं सगळीकडे शोषण होतंय, तरीही तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव होत नाही. म्हणून या भाषेत बोलावं लागतं, मत विकू नका राव. तुम्ही तुमचं मत विकताय, कुटुंबाला सुद्धा त्याच्यामध्ये गुरफटून टाकताय. काय तुम्हाला मिळणार आहे मत विकून? मत विकण्यापेक्षा उमेदवाराला हकला. जर उमेदवार बाजारू असेल आणि पैसे घेऊन तो बसलेला असेल, तर त्याला सांगा तुझी अवकाश फक्त हीच आहे, लोकशाही विक.